उशीरभर झालेला आहे, परंतु एक 15 ते 20 मिनटं सर्वांनी शांततेत बसून राहायचं आहे, उठायचं नाही. प्रथम या ठिकाणी मी घोषणा देते, माझ्या मागे सर्व महिलांनी माझ्या भावांनी घोषणा द्यायच्या आहेत. एक तीर एक कमान, एक तीर एक कमान, ऊट आदिवासी जागा हो. धन्यवाद. माझे श्रद्धास्थान स्वर्गीय अशोकरावजी भंगरे साहेब, कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व माझे भाऊ आणि बहिणींनो, खरं तर पोटात खूप भूक लागलेली आहे, पण आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी आज या ठिकाणी माझ्या माता भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्याचं सरकार हे महिलांचे, शेतकऱ्यांचे, युवकांचे प्रश्न सोडवायचे सोडून जाती 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 जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार करत आहे. खरं तर कंत्राटी पद्धतीने ज्या भरती प्रक्रिया त्यांनी केलेली आहे त्यावरही या ठिकाणी आपण सर्वजण मान्यवर बोललेले आहेत, आणि मी या ठिकाणी दोन विषयावर फक्त बोलणार आहे. ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत त्या तालुका स्तरावर जी 500 पेक्षा जास्त मुला आणि मुलींची संख्या त्या शासकीय आश्रम शाळेमध्ये झाली पाहिजे, जेणेकरून माझ्या आदिवासी मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतील. खरं तर राज्यामध्ये 15,000 जिल्हा परिषद शाळा कमी पट संख्या असलेल्या शाळा ह्या सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि अंबानीसारख्या उद्योगपती त्याची कंपनी आहे त्या कंपनीला देण्याचा हा सरकारने निर्णय घेतलेला आहे. डोक्यावर पडलं का हे सरकार? आज आमच्या खरं तर ह्या खेडोपाडी ज्या शाळा वाडीवस्तीतील शाळा आहेत तो फटका जास्त आपल्या माझ्या मुलांना बसणार आहे. मला सांगा, एवढ्या दूरवर आपले आईबाप या मुलांना पाठवतील का? पाठवूच शकत नाहीत. मग कालांतराने त्यांना बालमजूर त्या ठिकाणी मोलमजूर करावी लागेल, बालविवाह बालपणातच त्यांचं बालविवाह करावं लागेल, पर्यायाने त्यांना कुपोषित मुलं त्या ठिकाणी जन्माला घालावं लागतील. खरं तर हा अकोले तालुका हा क्रांतिकारकांचा तालुका आहे. राघोजी भांगरेंचे आम्ही खरे वारसदार आहोत. जसं राघोजी भांगरेने ब्रिटिशांच्या अन्याविरुद्ध प्रचंड लढले, प्रचंड ब्रिटिशांना त्या ठिकाणी सळोकी पळी करून सोडलं, हा मोर्चा लाखो हजारोंच्या संख्येने आज आपण अकोल्यामध्ये काढलेला आहे. परंतु बहिणींनो भावांनो, हाच मोर्चा उद्या लाखोच्या संख्येने आपण महाराष्ट्रामध्ये मुख्य मंत्रालयाच्या ठिकाणी त्या ठिकाणी काढणार आहोत. रक्त सांडलं तरी चालेल, पण आपल्या आरक्षणाला धक्का लावून द्यायचा नाही. यामध्ये धनगर आपल्यामध्ये आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. ओबीसी मराठा असा जातीवाद त्या ठिकाणी निर्माण या सरकारने केलेला आहे. खरं तर आज त्या ठिकाणी मणिपूर सारख्या घटना घडतात, परंतु त्या मणिपूरमध्ये त्या सरकारला जायला वेळ नाही, परंतु या जाती जाती धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम हे सरकार करत आहे. क्रांतिकारकांचा तालुका आहे. राघोजी भांगरेंचे आम्ही वारसदार आहोत. आमचं आरक्षणला कोणीही धक्का लावून देणार नाही. एवढंच या ठिकाणी सर्व माझ्या महिलांच्या वतीने, सर्व भावांच्या वतीने विनंती करेन. जय आदिवासी. धन्यवाद ताई. यानंतर शिवसेनेचे नेते सन्माननीय मधुकरावजी तळपडे साहेब, आपणाला विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे.